नमस्कार मैत्रिणींनो, सासू सून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण झटपट अनारसे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। तुम्ही इथं पाहू शकता अनारसे हे केलेले आहेत, किती छान झालेले आहेत। चला तर रेसिपी। झटपट अनारसे करण्यासाठी आपण आता साहित्य पाहूया। मी इथं अर्धा कप या मेजरमेंटने अर्धा कप इथं तांदळाची पिठी घेतली आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या मेजरमेंटने एक कप आपण इथं गूळ घेतलेला आहे आणि एक कप आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे। गूळ आणि पाण्याचं प्रमाण सम ठेवायचं आहे आणि तांदळाच्या पिठीचं आणि गव्हाच्या पिठाचं याचं प्रमाण आपल्याला एक एक ठेवायचं आहे। झटपट अनारसे करण्यासाठी मी इथं वेलची पावडरही घेतलेली आहे आणि खसखसही घेतलेली आहे। चला इथं आपण तांदळाची पिठी आणि गव्हाचं पीठ एकत्र करून घेऊया। यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया। आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तांदळाची पिठी आणि गव्हाचं पीठ हे छान आपलं आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये एक कप पाणी आणि त्यामध्ये गूळ फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे, पाक वगैरे नाही करायचा। हा गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथं हे पूर्ण गूळ आपलं विरघळलेलं आहे, पूर्ण विरघळलेलं आहे आणि असं हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे। आता यामध्ये गॅस बंद करते आणि यामध्ये पीठ टाकून घेते। थोडं थोडं करून पीठ टाकायचं आहे आपल्याला, कारण त्याच्या गुठळ्या वगैरे काही होता कामा नये। पटपट आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे, चांगलं एकजीव करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे आपण असंच 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता हे 10 मिनिटांनंतर थोडं थंड झालं की मग आपण अनारसे करायला घेऊया। तुम्ही आता इथं पाहू शकता हे मिश्रण आपलं आता थंड झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण। पेढे एवढे गोळे करून घ्यायचे आहेत आपण। अगदी मऊ लुसलुशीत गोळे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता इथं। आणि एका साईडला त्याला खसखस लावून आपण हे अनारसे तयार करून ठेवूया। इथं खसखशी मी घेतली आहे। तुम्हाला जेवढा अनारसा हवा आहे तेवढा तुम्ही मोठा जाड पातळ करून घेऊ शकता। अशाप्रमाणे मी आता इथं थोडे आणखीन अनारसे करून घेते। चला तर आपण इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर। कढई तापली की त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया।
मी हे अनारसे तुपामध्ये तळणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी हे थोड़े अनारसे असे करून घेतलेले आहेत। हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। आपल्याला हे अनारसे मीडियम लो गॅसवरच तळायचे आहेत। थोडंस इतर टाकून बघते मी तूप तापले का चांगले। इथे तुम्ही पाहू शकता आपलं तूप छान तापलेले आहे। अनारस टाकला तुपात की लगेच आपल्याला तो त्याला हलवायचं नाही आहे, त्याला थोडंसं सेट होऊन द्यायचं आहे अगोदर तुपामध्ये। अगदी मध्यम आचेवरच, अगदी मंद आचेवरच जर तुम्ही तळला व्यवस्थित तर ते आतपर्यंत छान तळले जातील, नाही तर वरून तळले जातील आणि आतमध्ये कच्चेच राहतील। मग यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ असल्यामुळे थोडंसं आतून कच्चं राहिल्यासारखं होतं, त्यामुळं चांगला व्यवस्थितच तळून घ्या। तळतानीच तुम्ही पाहू शकता हा अनारसा छान तळला गेलेला आहे। आता आपला इथं हा तुम्ही पाहू शकता अगदी छान टम फुगला पण आहे आणि छान तळला गेलेला आहे। अगदी सेम टेस्ट अनारसेसारखी येते। हे अगदी इन्स्टंट अनारसे आहेत। मी दुसराही टाकला आहे, दुसराही तळून दाखवते। मी अनारसे तळून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर इन्स्टंट अगदी अनारसे एका दिवसात जर हवे असतील तर हा ऑप्शन अगदी बेस्ट आहे। तुमचे एका तासात हे सगळे अनारसे होतील, जास्त वेळही लागत नाही। आणि तो पाहू शकता तुम्ही यालाही जाळी पडलेली आहे। तुम्ही पाहू शकता आतून सुद्धा छान जाळी पडलेली आहे याला। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।